अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गोशाळा चालक अमोल ढाकरे यांच्यावर काही समाज कंठकांनी हल्ला केल्याने या भ्याड हल्ल्याचा जामनेर येथील गोरक्षक राणी राठौर तेली समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे। हल्ला करणाऱ्या समाज कंठकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जामनेर तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याचा शेंदुर्णी गावात तीव्र निषेध करण्यात आला आहे। महाराष्ट्र बंदच्या दिवशी शेंदुर्णी येथील आठवडे बाजार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी शेंदुर्णी बंद पाळला। या दिवशी शेंदुर्णी गावातील पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती। याबरोबरच शेंदुर्णी गावातून समस्त बहुजन समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात येऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। कमी केली नाही तरी या परिस्थितीत न डगमगता त्यांनी
पुण्यातील मिचेलबाईकडे 2 वर्षाचा कोर्स केला आणि 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली. त्या काळात जे अशक्य होते ते त्यांनी शक्य करून दाखविले. अध्यापिका, मुख्याध्यापिका, शिक्षिका इत्यादी भूमिका त्या स्वतः करत, त्यामुळे त्यांना 1852 मध्ये आदर्श शिक्षिका हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मित्रांनो, सावित्रीबाई फुले या फक्त शिक्षिकाच नव्हे तर उत्तम कवयित्री देखील होत्या. त्यांनी काव्य फुले, सुबोध रत्नाकर इत्यादी काव्यसंग्रह लिहिले आणि ते त्या काळात प्रसिद्धही पावले. मुलांचे शाळेपाठोपाठ अस्पृश्यांच्या घरात जाऊन त्यांनी शाळा उघडल्या. अस्पृश्य समाजासाठी आपला पाण्याचा ऊत खुला करून दिला. मित्रांनो, स्त्री क्षणाची पत्नी असते, अनंत काळाची माता असते. एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिकते, एक कुटुंब शिकले की सारा समाज शिकतो. मित्रांनो, या स्त्रीला शिकू द्या, या स्त्रीला सहकार्य करा, या स्त्रीला मदत करा. 1876 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळेस दुष्काळग्रस्तांना सावित्रीबाईंनी आणि ज्योतिराव फुलेंनी मदत केली. या दुष्काळग्रस्तांना आपली सेवा वाटून दिली आणि दुष्काळ संपल्यानंतर महाराष्ट्रात प्लेगची लागण झाली. त्यामध्ये सावित्रीबाईंनी प्लेगच्या रोग्यांची सेवा केली आणि सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. त्यामुळे 10 मार्च या दिवशी सावित्रीबाईंची सावलीच कोसळली. दीनदलितांच्या माऊलीची सावली 10 मार्च या दिवशी कोसळून पडली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. शेवटी जाता जाता एकच सांगते मित्रांनो, थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे घडवा जरा. आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे बोध करा. या समाजसुधारकांनी आपल्यासाठी किती काही केलं. त्यांच्या समान न होता आलेत, पण त्यांच्यामधला एक जरी गुण आपण अंगीकारला तरी आपण खूप महान कार्य केले असे समजावे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मुली म्हटलं तर खचून जाऊ नकोस तू, अरे खचून जाऊ नकोस तू. काटेरी वळणावरती गुणवान नसेल कौशल्य आईल्या जी जाऊची शाणा आहे तू, अशी एक मुलगी आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. अधिक फुले यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1827 रोजी खंडाळा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरच सावित्रीबाई फुले यांचेही नाव आदराने घेतले जाते, कारण त्या स्त्री शिक्षकाच्या आद्य क्रांतिकारक होत्या. पुण्यात स्त्री शिक्षणाची सोय नव्हती तेव्हा महात्मा ज्योतिबांनी पुण्यात 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिकाही मिळत नव्हत्या, म्हणून आपल्या अशिक्षित पत्नीला ज्योतिबांनी लिहायला वाचायला शिकवले आणि तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य नव्हते, पण त्यांनी सर्व दीन दलितांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले आणि त्यांना प्रत्येक दुःखापासून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा थेंब आणि क्षण वेचला. सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबांच्या प्रत्येक कार्यात उत्तम साथ दिली. एक सर्व टीका व छळ सहन करून एका थोर समाज सुधारकाची पत्नी म्हणून धैर्याने वागून ज्योतिबांचे जीवन धन्य करण्यास सर्वतोपरी सावित्रीबाईंनी त्यांना सहाय्य केले. सावित्रीबाई आणि ज्योतिबांचे हे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असताना त्यांना या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी ज्योतिबांच्या वडिलांनी प्रयत्न केले. त्या काळी स्त्रीला शिकवण्याचे शिकवले जात नसे, म्हणून ज्योतिबांच्या वडिलांना वाटले की या समाज सुधारणाच्या कार्यामुळे धर्माला कडीमा लागेल आणि 42 पिढ्या नरकात जातील. पण सावित्रीबाई फुले या दगबगले नाही, त्यांनी आपले कार्य पुढे चालूच ठेवले. सावित्रीबाईंकडे विलक्षण चिकाटी आणि कठोरपणा होता. सावित्रीबाई फुलेंनी संत चोखामेळा मंदिरात महार, मांग, कुणबी या लोकांच्या मुलींसाठी शाळा सुरू केल्या. सावित्रीबाई फुलेंच्या या सहाय्य वृत्तीने इंग्रज सरकारने त्यांना गौरव केला. असा हा स्त्री शिक्षकाचा पहिला गौरव होता. असा गौरव आजपर्यंत कोणालाही मिळाला नव्हता. सावित्रीबाई फुलेंना आपले विचार मांडले आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणले. सावित्रीबाई फुले ह्या जेव्हा मुख्याध्यापिका झाल्या तेव्हा ते आपले पवित्र धैर्याने अध्यापनाचे कार्य करीत. पण मित्रांनो,
जेव्हा सावित्रीबाई शाळेकडे जात असत तेव्हा कोणीतरी कर्मठबाई येऊन त्यांच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारी, पण सावित्रीबाई ते न राखवता स्वच्छ करीत. अजून पुढे गेल्यावर काही कोणीतरी भगिनी झाडलेला केर कचरा माडीवरून सावित्रीबाईच्या अंगावर पडेल असे बेताने टाकीत, पण सावित्रीबाई हसून म्हणत, चांगले केले बाई, तू हे फुले उधळून माझा सत्कारच केला आहे. ही फुले माझ्या विद्यार्थ्यांना मला शिकवण्याचे उत्तेजन देईल आणि भरभर पुढे शाळेकडे निघून जाईल. सावित्रीबाई त्या काळी विधवा केशवपणाची रूढ होती. सावित्रीबाईंना ही रूढी आवडत नसत. त्यावेळी विधवा स्त्रीने संन्यासी सारखे जीवन जगावे, त्याला विधवा स्त्रीला अपशकुने मानत असत आणि तिला पांढरे वस्त्र परिधान करून एका घरातच खोलीत कोंडून ठेवत असे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी ही रूढी बंद करायचं ठरवले, पण लोक ऐकेना तेव्हा त्यांनी नाव्याची एक सभा बोलावली आणि आपण आपल्या भगिनीवर वत्सरा चालवते हे केवढे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. तेव्हा नाव्यांच्या लक्षात येताच त्यांनी संप पुकारला आणि तो खूप गाजला. सावित्रीबाईंनी 1853 बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. त्यांनी बालविवाहांचे दुःख जाणले आणि भ्रूण हत्या हे रोजच वाढत चालले आहे. तुलेने आणि ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी केले. त्यामध्ये सावित्रीबाईंचा खूप मोठा वाटा होता. 1893 सत्यशोधक समाजाचे अधिवेशन सासवडला भरले होते. त्यावेळी सावित्रीबाईंनी आपल्या भाषणात आपले विचार व्यक्त केले. या दोन्ही मुलींसाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आपल्या विद्यालयातील शिक्षिका एन पाटील मॅडम यांच्याकडूनही 20-20 रुपये बक्षीस दोन्ही मुलींना देण्यात येत आहे आणि तसेच देशमुख मॅडम यांच्याकडूनसुद्धा दोन्ही विद्यार्थिनींना 20-20 रुपये बक्षीस देण्यात येत आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी एस पाटील सर यांच्याकडूनसुद्धा बक्षीस प्राप्त झालेलं आहे 20 रुपये आणि लहासे सर यांच्याकडूनसुद्धा 20 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे 20-20 रुपये दोन्ही मुलींना. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या स्त्रियांना खरोखर हे मौलिक विचार आत्मसात करण्याची गरज आहे. हे प्राप्त झालेलं बक्षीस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी एस पाटील सर यांनी आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनींना द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. मौलिक विचार खरोखर आत्मसात करायची गरज आहे कारण सावित्रीबाई फुलेंचे विचार म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, खचून जाऊ नकोस तू काटेरी वळणावरती, खचून जाऊ नकोस तू काटेरी वळणावरती, गुणवान नसेल तरी बलवान आहेस तू, गुणवान नसेल तरी बलवान आहेस तू, अरे कौशल्य आईल्या जिजाऊची शान आहेस तू, जिजाऊची शान आहेस तू, अशा या आजच्या स्त्रियांसाठी खरोखर मौलिक विचार आज आत्मसात करण्याची गरज आहे. कारण की हे सावित्रीबाई फुले यांचा कार्याचा गौरव मी एक छोट्याशा कवितेतून मांडतो. क्रांतिज्योती सावित्री, माई सावित्री तू जर नसती, माई सावित्री तू जर नसती तर खरं स्त्रियांचे दुःख असते त्यांच्या ओठी, माई सावित्री तू जर नसती तर खरं स्त्रियांचे कष्ट असते त्यांच्या ओठी, 7 जन्माचे रडगाणे असते त्यांच्या ओठी, माई तू जर नसती, माई सावित्री तू जर नसती, त्यांच्या डोळ्यात लाभल्या नसत्या दिव्य प्रकाशाच्या त्या ज्योती, त्यांच्या डोळ्यात लाभल्या नसत्या दिव्य प्रकाशाच्या त्या ज्योती, मेंदूत झिंझिनले नसते या समतेचे आकाश, माई तू जर नसती, क्रांतिज्योती माई सावित्री तू जर नसती, हृदयात त्यांच्या सामावला नसता आंबेडकरी विचार, हृदयात त्यांच्या सामावला नसता तो आंबेडकरी विचार, ज्ञानाने बहरला नसता त्या करुणेचा सागर, माई तू जर नसती, सावित्री तू जर नसती, खरंच कळाली नसती या जगात स्त्रियांची महती, खरंच कळाली नसती या जगात स्त्रियांची महती, माई तू जर नसती, खरंच क्रांतिज्योती तू जर नसती. खरोखर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो ज्ञानाचा वसा दिलेला आहे की आज आपल्याला ज्या साक्षर महिला या चंद्रावर म्हणजे जाणाऱ्या स्त्रिया सुद्धा आपण अभ्यासल्यात, अरे जे आपल्या रानमाळ हिंडणारे मानव ज्या घरामध्ये चुलीच्या दुरड्याजवळ बसणारी स्त्री ती चंद्रावर जाऊन पोहोचते हा शिक्षणाचा वसा ज्यांनी दिला ना त्याच त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. या आशिया खंडातली पहिली मुलींची शाळा ज्यांनी स्थापन करून या स्त्रियांना शिक्षणासाठीचं द्वार खुलं करून दिलं, या सगळ्या
दीनदलितांना शिक्षणाची द्वारं खुली करून दिली. विशेष सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी द्वार जिथून सुरू केलं ते पुणे शहरापासून. पुणे शहर म्हटलं तर पूर्वीपासूनच प्राचीन काळापासून ते उच्चवर्णियांचं शहर म्हणून गणलं जातं. आणि या उच्चवर्णियांच्या शहरामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा आणि दीनदलितांच्या शाळा सुरू केल्या. त्याला तर मोठ्या प्रमाणात विरोधही झाला, मात्र ज्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपलं कार्य यशस्वी करून दाखवलं, म्हणूनच आज आपण त्यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. खरं तर सावित्रीबाई फुले आजच्या या सगळ्या मुलींसाठी, सगळ्या स्त्रियांसाठी एक आदर्श असं हे त्यांचं स्थान आहे. कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला इथे बसण्याचा जो बहुमान मिळतो आहे याचं सगळं श्रेय त्या सावित्रीबाईंनाच जातं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी एस पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी मांडावं. डी एस पाटील सर. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, उपस्थित माझे शिक्षक बंधू भगिनी, सर्वप्रथम मी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस अभिवादन करून मी सावित्रीबाईंविषयी दोन शब्द आपल्याला सांगणार आहे. ते शांत चित्ताने ऐकायचं आहे. विशेषतः मुलींसाठी सावित्रीबाईंचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, त्यांचं कार्य या सर्वांचं त्या ठिकाणी मोहने सरांनी आणि या दोघं मुलींनी बरीच अशी माहिती दिलेली आहे. आज श्रीमुक्ती दिन पण आहे. बालिकांना जन्म घेऊ दिला जात नाही आहे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज सर्वत्र तो नारा त्या ठिकाणी दिला जातो आहे की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. ही वेळ यायला नको होती, पण येते का आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. मुलींनीसुद्धा, ज्या मुली उपस्थित आहेत ते शिक्षण घेतच आहेत, परंतु आपल्या भावाच्या मुली, आपल्या लहान बहिणी किंवा आपले नातेवाईक अजूनही अशी परिस्थिती आहे की पूर्णतः शिक्षण घेत नाही. म्हणून त्यांना सल्ला देणं गरजेचं आहे की तुम्हीसुद्धा शिक्षण घ्या. कारण शिक्षण हे एक प्रकारे वाघिणीचं दूध आहे. आणि हे शिक्षण जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही विचाराने, ज्ञानाने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना मैत्रीण आवडते, पत्नी आवडते, मग मुलगी का आवडत नाही? एकदा का मुलीने जन्म घेतला तर ही मुलगी बरंच नात्यामध्ये अडकते. कोणाची बहीण होते, कोणाची सुनबाई होते, कोणाची त्या ठिकाणी वहिनी होते, कोणाची देराणी होते, कोणाची जेठाणी होते, तर कोणाची पत्नी होते, कोणाची मैत्रीण होते, कोणाची आत्या होते, असे बरंच नाते तिच्याशी जखडले जातात. अशी मुलगी मग का नको? म्हणून यापुढे लक्षात ठेवायचं आहे की हे ज्या मुलीचा गर्भ आहे ही कळी गर्भातच न खुडता तिला जन्म घेऊ द्या. आपल्या घरच्यांनासुद्धा सांगायचं आहे, मुली आजकाल काही कमी नाही, चांगले शिक्षण घेत आहेत. दरवर्षी निकालसुद्धा मुलांपेक्षा मुलींचा जास्त लागतो आहे. मुलींनासुद्धा सूचित करतो की शिक्षण घेत असताना जर का तुमच्या विरुद्ध काही बरं वाईट घडतं आहे तर त्याच्यासाठी आवाज उठवायचा आहे. घाबरायचं नाही आणि तुमच्याकडून सर्वप्रथम चूक होऊ देऊ नका. चूक जर समोरच्याची झाली तर त्याला झोडल्याशिवाय राहू नका. तुम्ही मात्र चुका करू नका. हे एकच आव्हान आजच्या दिवसानिमित्त
आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला आवाहन करतो. मी जास्त काही भाषण करणार नाही, काव्यरूपाने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आहो जीने देशाचे केले भले, ज्ञान मंदिर केले खुले, धन्य धन्य सावित्री फुले ग शेजारी नसके बाई, धन्य धन्य सावित्री फुले ग शेजारी नसके बाई. अशी रूढी होती एक जुनी, शिकविता मुलींना कुणी, केल्या साक्षरतेच्या धनी ग शेजारी नसके बाई, केल्या साक्षरतेच्या धनी ग शेजारी नसके बाई. धन्य धन्य ज्योतिबापती, धन्य धन्य ज्योतिबापती, शुद्ध होती त्यांची मती, दिली सत्कार माला गती ग शेजारी नसके बाई, दिली सत्कार माला गती ग शेजारी नसके बाई. आपण सावित्रीबाईंना स्मरू, रोज शाळेचा मार्ग धरू, आपण सावित्रीबाईंना स्मरू, रोज शाळेचा मार्ग धरू, देश सुखी सारा करू ग शेजारी नसके बाई, देश सुखी सारा करू ग शेजारी नसके बाई. असं या काव्याच्या रूपामध्ये त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. बाकी इतर माहिती आपल्याला बरीच मिळालेली आहे. आपणही त्या ठिकाणी आजच्या या दिवसानिमित्त त्यांचं जे कार्य आहे ते कार्य जर अजून पुस्तकातून जर वाचलं आणि त्यांनी केलेलं कार्य हे स्मरणात ठेवून आपणही त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा. सर्वात मोठं म्हणजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण घेणं मुलींसाठी. सर्वांनी ज्यांनी आज शिक्षणाची दारं खुली करून दिली, म्हणून आजच्या या दिवसानिमित्त या मुली शिक्षण घेतच आहे, परंतु ज्या वंचित आहे त्यांनासुद्धा या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणा, एवढंच आजच्या दिवस मी सांगू इच्छितो. आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी डी एस पाटील सर, जे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत, त्यांनी आपले विचार खूप कमी शब्दामध्ये परंतु अर्थपूर्ण अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्यांचं सांगायचं होतं की आज ज्या स्त्रीची भ्रूण हत्या होते आहे ती आपण थांबवली पाहिजे. मग आपल्यासमोर कुठलं आव्हान आहे ते एका कवितेच्या कडव्यातून मी तुमच्यासमोर मांडतो. अरे माणसा माणूस किला उंच कराया येशील का, अरे माणसा तू माणूस किला उंच कराया येशील का, महापूर येथे लोकसंख्येचा तरी गर्भपात का बालिकेचा, अरे महापूर येथे लोकसंख्येचा तरी गर्भपात का बालिकेचा, अरे लेख वाचवा लेख शिकवा कन्यादान येशील का, अरे माणसा माणूस किला उंच कराया येशील का. म्हणजे आपल्याला माणूस की उंच करायची असेल तर स्त्री जतन झालीच पाहिजे. कारण काय तर स्त्रियांवर होणारे अत्याचार, मुलीचा जन्मच नाकारला जातो आहे. कारण काय, आजची मुलगी सुरक्षित नाही आहे. एक ओळीमध्ये सांगतो मित्र, कुठल्याच गावचे रस्ते सरळ राहिले नाही, आणि कुठल्याच नदीचे पाणी निर्मळ राहिले नाही, कुठल्याच गावचे रस्ते सरळ राहिले नाही, आणि कुठल्याच नदीचे पाणी निर्मळ राहिले नाही. अरे गर्भात आज आईच्या, अरे गर्भात आज आईच्या निर्भयते बाळ राहिले नाही, आणि कुठल्याच नदीचे पाणी निर्मळ राहिले नाही. या आईच्या गर्भातल्या बाळाला सुरक्षा देण्याचं सुरक्षा कवच म्हणून आपण कार्य करावं असा मतितार्थ आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या बोलण्यातून होता. यानंतर आपल्या विद्यालयामध्ये जी सगळी वृक्षवल्ली या हिरवळीने बहरलेली दिसते, हे लागवडीचं काम ज्यांनी आपल्या हाताने या ठिकाणी सर्व हे वृक्ष उभारले, त्या ठिकाणी लागवड केली, त्यांचं जतन केलं आणि आपल्याला ही जी हरियाली आज पाहायला मिळते याचे उद्गाते आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री डब्ल्यू एस पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या सगळ्या चिमणी पाखरांना थोडक्यात मार्गदर्शन करावं. अगर फुलाचा बरा, तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी एस पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी डब्ल्यू एस पाटील सरांचं पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करावा. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या अगोदर 2 तास येऊन त्या प्रत्येक वृक्षाशी हितगुज करायचा, गप्पा करायचा, बोलायचा.
आणि त्याला इतकी गोळी लागली की शाळा सुटल्यानंतर देखील एक तास तो त्या झाडाच्या राहिल्याशिवाय जात नव्हता. आणि नवल वाटेल मित्रांनो, आपण जो ओटावर बसलो आहोत याची जागा जी आहे ना, ही जागा कशाने भरली गेली असेल तुम्हाला वाटतं? दगडाने. कशा आले दगडा? आपोआप आले का? कशाने आले? मग श्रमदानाने आले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळेला शाळेत येताना दोन दगडं आणायचे, हा 2 ते 3 वर्ष सतत परंपरा चालली, त्याच्यानेही अपुरं झालं नाही. म्हणून शेजारी बाजूला तळं आहे, त्या तळ्यातून माती खोदून डोक्यावर विद्यार्थ्यांपर्यंत आणली. त्यामध्ये शिक्षकही होते, आजचे आपले विद्यार्थी नाना सुशीर हा सुद्धा होता. तर अशा या श्रमदानानं जी हिरवळ तयार केली, ती हिरवळ त्यांनी जोपासली, जीव लावून जोपासली, अशा विद्यार्थ्यांना खरं म्हणजे मानाचा मुद्रा करायला पाहिजे. आज योगायोग सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. खरं म्हणजे या सावित्रीबाई आणि आजची मुलगी सर्वांमध्ये एक अशी सावित्रीबाई दडलेली आहे प्रत्येकामध्ये. तुमच्यामध्ये ज्योतिबा फुले दडला आहे, यांच्यामध्ये सावित्रीबाई दडली आहे. मग का दिसत नाही रे आपल्याला ती? हां, का दिसत नाही? आहेच, प्रत्येकामध्ये दिलं आहे. परमेश्वर जशी आई आपल्याला सहलीला जाताना आपल्याला भाकरी बांधून देते की नाही, पुरेल एवढी देते की नाही, उरते उलट, तशी परमेश्वरानं आपल्याला इथे पाठवलेलं आहे. त्या पाठवलेल्या प्रत्येकामध्ये खूप खूप अशा क्षमता दिलेल्या आहेत. पण या क्षमता आहे ना, क्षमता का दिसत नाही, का उमलत नाही, त्याचं कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक मुलं होते, एक होता 10 वर्षाचा आणि एक होता 15 वर्षाचा, दोघं मित्र होते. आणि हे मित्र इतके जवळचे होते, बरोबर फक्त वेगवेगळ्या घरात झोपायचे, दिवसभर शाळेत, दिवसभर बरोबर, दिवसभर गप्पा गोष्टी, हे झालं ते झालं सांगायचे. असे हे दोघं मित्र एका दिवशी सहज फिरायला गेले. आपल्याकडे तळं असतं की नाही, तळं असं, त्या तळ्याच्या काठी अशी एक विहीर होती आणि ती विहीर पाण्याने भरली होती. खेळता खेळता दोघं उडी मारायला पाहायला गेले, काहायला गेले, आणि तो मोठा मुलगा 15 वर्षाचा मुलगा खाली पडला विहिरीमध्ये. ताबडतोब त्या दुसऱ्या 10 वर्षाच्या मुलाला कसं करू, काय करू, कसं करू, काय करू असं झालं. आणि दूर दूर पाहत होता पण कोणीच काही सापडे ना. पण तिथे त्या विहिरीजवळ बादली ठेवली होती, एक बादली, आणि ती बादली त्याने पटकन ती दोरमध्ये टाकली आणि त्याला सांगितलं की तू धर आणि वर ये. पा, मुलगा किड्या वर्षाचा ओढणारा, पडणारा किती वर्षाचा होता, मोठा कोण असेल रे? 15 वर्षाचा. पण त्या मुलाने त्या मुलाला सांगितलं, ओढ, त्याला पकड आणि ओढ. खूप असेल नसेल तेवढी शक्ती त्याने लावली, प्रत्येकात असते शक्ती. आता समजा तुम्ही लंगडा आहात, चालता येत नाही, अचानक कावरेलं कुत्रं लागलं मागे, कुठली तर शक्ती देव पाठवतो का? आपल्यात असते ना ती, त्यावेळेला जीव तोडून तो पळतो की नाही? म्हणजेच कल्पना करणार नाही, त्यालाही वाटणार नाही एवढं जोरान तो पळतो, कारण काय, मागे मृत्यू आहे ना. तर तसा त्या मुलाने आपला मित्र बुडतो आहे असं पाहून इतकी ताकद लावली, इतकी ताकद लावली की त्या मुलाला त्याने खूप प्रयत्न करून त्याने वर काढलं. आणि वर काढल्यानंतर ते एक माझ्या गळ्याला लागले आणि भेटले. घरी त्याने विचार केला, आता घरी काही सोय नाही, म्हणून दोघं घरी गेले. पण शेवटी कळलंच, तेव्हा त्याने सांगितलं की या 15 वर्षाच्या मुलाला मी दोरीनं वरून वर काढलं. जेव्हा सांगितलं ना, लोक म्हणे काहीतरी सांगतो, तो तुझ्या दीडपट दुप्पट आणि तू आणि त्याला ओढशील, अरे तुझ्याकडून भरलेली बादली ओढली जात नाही रे, आणि त्याला कसं काय ओढशील? तो सर्व लोक त्याने शंका करायला लागले. पण तू सांगे मी काढलं, खरंच मी त्याला काढलं हो, 15 वर्षाच्या मुलाला मी काढलं वर, लोक विश्वासच ठेवत नव्हते. मग सर्व त्याला मूर्खात काढत होते, काहीतरी चाटा मारतो हा. मग शेवटी त्या गावामध्ये एक माणूस राहत होता आपल्या सरांसारखा, त्याच्यावर मात्र सर्वांचा विश्वास होता की हा माणूस सांगतो ना खरं सांगतो म्हणे. मग सर्व लोक त्याच्याकडे गेले, का हो म्हणे सर, हा पोरगा सांगतोय खरं आहे का हो म्हणे? अरे सांगतोय म्हणे. कसं सांगतोय म्हणे? काढेलच कसा म्हणे? का काढलं म्हणे? त्याने मला पुरावा द्या म्हणे, कारण पुरावा शिवाय मानत नाही लोक. मग त्या माणसाने काय उत्तर दिलं ते लक्षात ठेवा. त्याने त्याला वर काढलं, त्याचं कारण असं म्हणे
त्या आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि त्याला सांगणारा की तू याला ओढूच शकणार नाही म्हणून त्याने काढलं म्हणे. काय सांगितलं? त्या आजूबाजूला त्याला कुणीही पाहणार नव्हतं आणि तू हे करू शकणार नाही हे सांगणार नव्हतं म्हणून त्याने वर काढलं म्हणे. काय असतं ते आता रे? म्हणजे आपण जीही कृती करतो ती कृती करताना आपले माय, आपले बाप, आपले मित्र, आपले शिक्षक करू शकणार रे, तू करू शकणार नाही हे सतत आपल्याला सांगत असतात. त्यामुळे आपल्यामध्ये जी उर्मी असते ना मोठी, ती उर्मी दाबली जाते आणि आपण ते करतच नाही. म्हणजे आपण दुसऱ्याचं ऐकतो. कोणाचं ऐकतो? दुसऱ्याचं ऐकतो म्हणून आपण ती वापरत नाही. दुसरी गोष्ट, आपणही स्वतःचं ऐकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट. बाहेरचे सांगतात ते ठीक आहे, पण आतला जे सांगतो ना ते महत्त्वाचं असतं. आतला आवाज तुम्हाला जेव्हा सांगतो की तू हे करू शकणार नाही त्यावेळेला तो करतच नाही. तुम्हाला माहिती कॉम्प्युटर, त्याला जर सबळा नकार सांगितला मी करू शकणार नाही तर ते बंद होतं, उघडतच नाही. आणि मी करू शकतो असं म्हटलं तर ते कोणतं तरी बटन दाबल्यानंतर उघडतं, म्हणजे उघडतच. तर तसा हा आत्मविश्वास ज्या परमेश्वराने तुमच्या जो दिलेला आहे, निसर्गानं तुमच्या जो दिला आहे, परमेश्वर म्हणा ना म्हणा, निसर्गानं तुमच्या दिला आहे, तो आवाज जर तुम्ही ऐकला तर तुम्ही या जगात काहीही काहीही करू शकतात. उदाहरण सांगू का? एक उदाहरण सांगतो आणि संपत कंटाळले आहात तुम्ही. एक उदाहरण सांगतो, 1938 गोष्ट आहे. 1938 गोष्ट आहे. एक असा माणूस होता, शूटर म्हणतात त्याला, पिस्तोल शूटर. तो काय करायचा? बरोबर शूटिंग करायचा. बरोबर शूटिंग करता करता त्याचं लक्ष त्या शूटिंगवरच असायचं. त्यामुळे त्याने त्या हंगेरी देशातला होता आणि बेले त्याचं नाव होतं. त्यामुळे त्याचं लक्ष त्याच याच्यावर असल्यामुळे त्या देशातला सर्व रेकॉर्ड त्याने तोडलं होतं. त्याने ठरवलं की मी माझा उजवा हात हा जगातला बेस्ट शूटर करल्याशिवाय राहणार नाही. हा त्याचा आतला निर्धार आवाज होता आणि प्रयत्नही त्याने केला तसा. पण झालं काय? 1939 साली तो सैन्यातला होता, अचानक हातामध्ये गोळा असल्यामुळे तो फुटला आणि त्याचा उजवा हात तुटून बाहेर पडला, बाजूला टाकला गेला. म्हणजे जोराचा काही प्रश्नच राहिला नाही. खूप हळहळ वाटली रे त्याला. वाटलं असेल का त्यानं? किती वाईट वाटलं असेल? दुसऱ्यांनाही वाईट वाटलं असेल. अरे अरे काय झालं रे देवा, किती क्रूर आहे रे तू, निसर्गा इतका घात केला, किती तपश्चर्या केली त्याने आणि त्याचा हात तोडून टाकला. म्हणून सर्व त्याची हळहळ केली. तो सुद्धा जर हळहळ केला असला बसला असता तर जगातल्या सर्व लोकांनी त्याला कौतुक केलं असतं. त्याचा हात तुटला, दवाखान्यामध्ये तो 2 महिने राहिला आणि त्याच्यानंतर तो दवाखान्यातून बाहेर पडला. आपल्यासारखा बसला असता गपचूप, पण नाही, तो गपचूप नाही बसला. त्याचा आतला आवाज सांगत होता, तुझ्याजवळच काय गेलं यापेक्षा तुझ्याजवळ काय आहे त्याच्याने प्रयत्न कर, असा त्यातला आतला आवाज सांगायला लागला. 1-15 दिवस झाले आणि नंतर तो कुठे गेला? त्याने डाव्या हाताने शूटिंग करायला सुरुवात केली. मी थांबणार नाही, केविलवाना जीवन जगणार नाही, देवाने दिली शक्ती उजवा गेला ना, डावा हात माझा अजून आहे, त्या हाताने प्रयत्न करेन. म्हणून तो गाजावाजा न करता सराव करत राहिला, सराव करत राहिला आणि दुसऱ्या वर्षी त्या देशाचे नॅशनल चॅम्पियनशिप सुरू झाली पिस्तूलची. समजते ना? नॅशनल चॅम्पियनशिप देशातली सर्वोच्च स्पर्धा. त्या ठिकाणी सर्व लोक जमा झाले. हा गेला दुंडा तिथे, ज्या एका हाताने त्याला धड लिहिता येत नाही, धड काही काम करता येत नाही, तो दुसऱ्या हाताने काय करणार? म्हणून तो दुंडा असा हात लपकत गेला तिथे. पहिल्यांदा लोक त्याचे टिंगल करायला लागले, आला दुंडा रे, आला रे, पा रे किती वाईट रे, किती वाईट झालं रे. पण नंतर जवळ आला, आता तसं मी आलो ना, सर्वांना आदर वाटला, आला तर मग आदर द्या बा. मग त्याला म्हटलं, काय म्हटलं? धन्यवाद तुझी, तुझ्यामध्ये असणारं नेमबाजीचं कौशल्य तुला गप्प बसू देत नव्हतं म्हणून तू आम्हाला प्रोत्साहन देण्याकरता आला, याबद्दल तुझे आभारी आहे. तो म्हटला, नाही,
तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता नाही आलो मी इथे, तुमच्याशी स्पर्धा करण्याकरता आलेलो आहे. हसायला लागले त्याला. आणि मोठं नवल, त्याने ती स्पर्धा जिंकली. सर्व जगात इतकं नाव झालं त्याला, इतकं डोक्यावर उचललं, इतकं डोक्यावर उचललं खूपच. पण त्या डोक्यावर बसाय त्याने नाकारलं. तो म्हणे मला काही नको, मला नाव डोकी नको, पेपरामध्ये जाणं नको, आणि मोठ्याचं बसणंही नको, मला ते आवडत नाही. म्हणून तो त्याच्यापासून वंचित राहिला. आणि 1940 साली ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली. माहिती ना ऑलिम्पिक स्पर्धा तुम्हाला मुलींना काय असतं का? ऑलिम्पिक सांगता येईल तुला? सांगता येईल ना? सांगा ना, कशा काय सावित्री आहे तुम्ही? प्रत्येक देशातला सर्वोत्कृष्ट खेळाडू तिथे येतो, त्यांच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये जो जिंकतो त्याला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळतं. मला असं वाटतं आपल्या भारताला एखाद्याला मिळालं असेल का? मला माहीत नाही, अजूनही एकही सुवर्णपदक आपल्या भारताला मिळालेलं नाही. असेल एखाद्याला, बरं का? एखाद्याला मिळालं असेल. परंतु या सुवर्णपदकाची लालसा त्याने स्वतः धरून आपला नेमबाजी सुरू केली. 1940 ऑलिम्पिकमध्ये त्याला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या नाही. का झाला नाही माहिती आहे का रे? त्यावेळेला महायुद्ध चालू होतं, दुसरं महायुद्ध, त्यामुळे चालू झाला नाही 40. मग त्यानंतर तरी त्याने सराव सुरू ठेवला. 1944 देखील तीच परिस्थिती झाली, महायुद्धामुळे ते ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या नाही. 1948 स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये दिग्गज खेळाडू आपल्या ज्याने आयुष्यभर त्या हाताने सराव केला अशा हाताचे माणसं त्याच्याही स्पर्धा करण्याची याची इच्छा निर्माण झाली. आणि हा तिथे गेला, एका हाताचा दुंडा, डाव्या हाताचा तोही. आणि त्या स्पर्धेमध्ये नवल असं की त्याने ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकलं. साधी गोष्ट आहे का रे? मित्रांनो, या 48 झाल्यानंतर 1952 आणखी स्पर्धा झाली. त्या 52 स्पर्धेमध्ये असा इतिहास आहे की तोपर्यंत पण आता झालं रेकॉर्ड त्यांनी मोडलं, पण 1952 अगोदरचा झालेलं रेकॉर्ड आहे. एकाच खेळाडूनं 2 ऑलिम्पिक पद जिंकलेले नव्हते हा रेकॉर्ड होता. आणि याचं वय त्याला 38 आणि 52 म्हणजे जवळजवळ त्या वयापेक्षा जवळजवळ 12-15 त्याचं वय जास्त झालं होतं. आणि या कोळ्या वयाचे मुलंच हा निर्णय, हा रेकॉर्ड तोडू शकतात. ओला राट बांबू आमच्यासारखा तोडू शकत नाही. तरी त्याने त्या स्पर्धेमध्ये 1952 त्याने दुसऱ्यांदा सलग सुवर्णपदक जिंकून या ऑलिम्पिक इतिहासात रेकॉर्ड तोडला. का तोडलं रे माहिती आहे? त्याचा आतला आवाज त्याने ऐकला. आतला आवाज ऐकून त्याचं त्याने अनुकरण केलं. तसं तुमच्यामध्ये सुद्धा प्रचंड 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 क्षमता आहे, परंतु ही क्षमता जी आहे ना ती दाबली गेली आहे मातीच्या ढिगाऱ्यावर. हे तू ना, त्यापेक्षा किती आलेली पोरी आहे, किती ते करू शकतात, अमका करू शकतात, असं सावित्रीबाईला सुद्धा सांगितलं गेलं. सावित्रीबाईला सांगितलं गेलं की तू करणार नाही, तुझ्याकडून शक्य नाही. लोक शेण मारत, गोटे मारत, बामण वाटेल तसे गलीचे शिवितीला देत, दगड मारत, शेण मारत, तरी पण त्या माऊलीनं घरी एक साडी घेऊन जायची आणि ती साडी तिथे उतरवायची आणि नंतर नवीन वेश परिधान करताना शिकवायचं. असं आतला आवाज तिने केल्यामुळे आज तिच्या नावाची जयंती होते रे. आपल्या घरामध्ये माझे मुलं, माझा पितर 10-15 घालता का नाही शंका? आता घालता का नाही घालत रे? आज किती वर्ष झालं रे? तर तिची पूजा होते. का होते पूजा? कारण तिच्या अंतरात्म्याला तिने साथ घातली. बाहेरचं ऐकणं बंद केलं, आतलं देखील ऐकणं बंद केलं, म्हणून आज तिची पूजा होते. तसं स्वतःला तुम्ही कमी लेखू नका. माझ्याकडून होणार नाही, सर सांगता म्हणून होणार नाही, दुसरा सांगतो म्हणून मी होणार नाही, असं म्हणून स्वतःला कोण ऐकूच नका. बहिरे वा बहिरे. तसं त्या पोरगा कसं बहिरे झालं होतं 10 झालं होतं बहिरं, तसे बहिरे व्हा. लोकांचं ऐकू नका, आतल्या आवाजाला साथ घाला आणि आपल्यातली कार्यक्षमता ओळखा, वापरा. नुसती ओळखून उपयोग नाही,
मी खूप राजा होणार आहे यांचा साहेब बसला गप्पा मारत होईल का? त्याला तुम्ही सर्व शक्तींशी त्यामध्ये पाठलाग करा, होता सातत्य ठेवा. दगडाची आणि पाण्याची एकदा लढाई झाली. कोणाची? दगडाची आणि पाण्याची. कोण जिंकला शिर रे? पाणी जिंकलं. का बरं रे? कसं काय जिंकेन पाणी सांगा बरं? जिंकेल का? एकदम पाणी आलं भाऊ, दगड जाईन का भाऊ त्याच्यामध्ये? हा ठीक आहे, मोठा दगड असेल तर त्या पाण्याची ऐका ऐका, त्या पाण्याचा अभिषेक सातत्यानं त्या दगडावर तो करत राहिला. पाणी सतत न थकता सातत्य ठेवलं, त्यामुळे त्या दगडाची रेती त्या पाण्यानं केली म्हणून तो जिंकला. म्हणून हा प्रयत्न सतत आणि सातत्यानं जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्यातला चांगुलपणा कधीही बाहेर येणार नाही. म्हणून फक्त तुम्ही जगाल. या शाळेच्या रजिस्टरमध्ये असणारा एक्स वाय झेड मुलगा पाचवी शिकत होता, बस दाखला झाला, काही होणार नाही, बाहेर कोणी विचारणार नाही त्याला. एक कागदावर तारख्यावर दाखल्यावर तुमचं नाव राहू नये असं तुम्हाला वाटत असेल, परिसरामध्ये शाळेमध्ये आजूबाजूच्या खेड्यामध्ये तुमचं नाव राहावं तुम्ही गेल्यानंतर, तरच तुमचंही शक्य आहे. तर अशा प्रकारची क्षमता तुमच्यामध्ये असावी अशी अपेक्षा करतो. या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या तर सातत्य आवश्यकच आहे. सातत्य तुम्ही सोडलं ना तर मग काही काम नाही. दररोज आता 31 डिसेंबर होता ना, उद्यापासून मी दररोज सकाळी फिरायला जाणार, दररोज व्यायाम करणार, दररोज 4 तास अभ्यास करणार. आणि सकाळी उठला की काय नव्हतं, 2-4 दिवस करायला, पण 5-6 दिवस झाले की असं नाही. सातत्य जर तुमच्यामध्ये असलं तर तुम्ही त्या दगडाला देखील हरवू शकता. ते सातत्य तुमच्यामध्ये आहे नाही दिलेलं आहे, निसर्गानं परमिशन दिलेलं आहे, पण तुम्ही स्वतः तुमचे शत्रू बनतात, दुसरे नाही. आपल्याला ब्लेम गेम सहज खेळता येतो. खरं तू नापास का झाला? काय खरं आहे, मास्तर शिकवतच नाही इंग्रजी, तर बिलकुलच शिकवत नाही, आणि गणित काय शिकवतं त्याचं त्यालाच माहीत. आणि माझे सोबतीच तसे नंतर दुसरं दोष काय सांगू, माझा बाप असा बाप कोणाच मिळू नये असं म्हणतात. सर्वात मोठा दोष कोणाला देत असेल तर बापाला आणि शिक्षकाला. तर हा दोष, हा ब्लेम गेम म्हणतात त्याला, हा ब्लेम गेम आपण सतत खेळत असतो आणि सर्वांचाच आवडता असतो तो. माझ्याकडून झालं नाही ना, मी 100 कारणं सांगेल का बरं झालं नाही ते, पण जिंकणारा 100 अडचणी असूनही त्या सोडवून ते जिंकतोस. तर तशा प्रकारचे यश तुम्ही मिळवावं. सावित्रीबाई फुले जशा आज इतिहासामध्ये अजरामर झाल्या, तशा किमान माझ्या गल्लीत माझ्या गावात मी गेल्यानंतर माझं काहीतरी खून असावी, खून राहावी, आणि ती खून माझ्यानंतर काहीतरी जगावी असं वाटत असेल तर सातत्य आपल्या कृतीमध्ये ठेवा. आतला ऐका, मी तुम्हाला याच्याकरता विनंती करायला आलो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी आपण या रस्त्याने झाडं लावलीत, खूप मुलांनी सहकार्य केलं, जवळजवळ 90% मुलांनी सहकार्य केलं, पण 90%पैकी 10% कुचर होते, त्या कुचराने काही केलं नाही. तर मित्रांनो, हे जे पर्यावरण आहे ना, आज हे झाडं आहे म्हणून आपण जिवंत आहे रे. झाडं नसली तर आपण त्या मासोळ्या तशा मरतात, पाणी काढून पाडल्यावर तशा तशा प्रमाणे मरून जाऊ. अरे जन्मापासून जिथे आपण नाकपुडं घालू तिथे आपला श्वास ऑक्सिजन आपल्याला ते पुरवत आहेत, कार्बन डायऑक्साईड खात आहेत. अशा झाडाचं पर्यावरण जर आपण रक्षण केलं नाही तर या समाजाचं, या पृथ्वी मातेचं, या सर्वांचं कर्ज घेऊन आपण जाणार आहे का? म्हणून बऱ्याच तिने त्या जाळ्या काढूनही नेल्या, पाटे फेकून दिल्या. फेकू द्या, जग हे असंच आहे, जग कधी बदलणार नाही, आपण बदला. तर अशा प्रकारचे एक झाडं अजून यावर्षी दत्तक तुम्ही घ्यावीत, ती झाडं जगवावीत, आणि त्या झाडाला एक झाड तरी कुणी पाहो अथवा न पाहो मी त्याला जगवीन याचा सत्य संकल्प आपण आपल्या मनाशी करा आणि तो अंमलात आणा. परमेश्वर निसर्ग तुम्हाला पाहिल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट सांगतो, आपण असं म्हणतो काय करावं सर, ते त्या झाडाला पाणी दिलं ते जगतं आणि जगतं, काय खरं आहे काय नाही, पण तुझी पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.